it's a target, no one else can hit. Genius hits a target, no one else can see. Wishing you all a very pleasant morning. Today is an epic day in the history of Rainbow International School. The launch of E-Impulse. E-Impulse, what's this? My. The annual exhibition of the RIS. In these challenging situations, maintaining a good mindset is probably the most important thing one can do. It allows one to stay upbeat, avoid pointless sorrow, persist through the hardship, find smart solutions, and eventually turn the situation around. This stands true with Rainbow International School. The students have nailed it once again. Let's visit a virtual tour and unwind and understand what each child has created. नमस्कार सगळ्यांना, मी आरुष गुर्जर जी. आज मी मराठीचा प्रोजेक्ट म्हणजे शब्दबॉल बनवला. आज मी तुम्हाला मराठीतल्या काही मात्रा आणि त्यांच्यापासून होणारे खूप गमतीशीर आणि मजेदार शब्द सांगणार आहे. पहिली मात्रा रफा. शर्यत, पर्वत, कार्य. न, बाण, ताण, कण. आ, गारा, वारा, चारा. छोटी ई, दिवाळी, किरण, पहिले. आता अजून काही अनुस्वाराचे शब्द. कांदा, अंजीर, खंजीर. त्रचे शब्द. रात्र, मित्र, मात्र. कलक जोडून झालेले शब्द. नक्कल, शक्कल, अक्कल. त्रचे शब्द. राष्ट्र, धृतराष्ट्र, महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार, मी रायना गुप्ता आहे. मी पाचवी मध्य अभ्यास करते. विद्यार्थिनी सादर करत आहे मराठी प्रकल्प शैक्षणिक साहित्य 14 कक्षा मख. तुम्ही आता प्रिय गणपतीचा मख बघितला. स्वर आहेत, दो स्वराधी आहेत व 34 व्यंजन आहेत. उदाहरण य व्यंजन प्लस आ स्वर इक्वल्स टू या. य प्लस आ की मात्रा इक्वल्स टू या. असे शतकण शब्द व आपला वचनाय पाय शब्द. धन्यवाद. माझं नाव हर्ष आहे. मी 5th वर्गात आहे. मी तुम्हाला आठवड्याचे वारपट्टी दाखवणार आहे. हे बघा, हे वारपट्टी आहे. आपण कसं केलं? सोमवारी पासून रविवारी पर्यंत वारपट्टी केलं. उदाहरण, आज सोमवार आहे तर काल कोणता वार होतं? काल रविवार होतं. आणि उद्या कोणता वार असेल? मंगळवार. असं वारपट्टी बनवून लहान मुलांना सोप्या पद्धतीने आपण शिकू शकतो आणि वर्षभर आपण वापरू शकतो. नमस्कार, माझं नाव राबी विजय गवळी आहे फ्रॉम ग्रेड 6 जी. मी आज मी तुमच्यासाठी कोरोना व्हायरस या विषयावर एक पपेट शो आणला आहे. आय होप यू विल लाईक माय पपेट शो. हाय राहुल, हाउ आर यू? तू कसा आहेस? हाय रिया, आय एम फाइन, हाउ आर यू? आपण खूप महिन्यानंतर भेटलो आहे ना. हो ग, गेल्या 6 महिन्यापासून बाहेर कुठे पडलोय ना. बोर झालंय खूप. शॉपिंग नाही, मॉलला नाही, पिझ्झा नाही, काही नाही. येस, आय एम ऑल्सो मिसिंग माय स्कूल फ्रेंड्स अँड स्कूल टीचर्स. आणि ना, मी माझ्या बस ड्रायव्हर अंकलला पण मिस करत आहे. अरे राहुल, तुझे पप्पा तर पोलीस आहेत ना? हो. ते दिवस रात्र कामावर असतात ना? हो, पोलीस लोकांची खूप धावपळ उडाली आहे. तुला माहिती आहे ना, कोरोना मध्ये कितीतरी पोलीस अंकल आहेत ना, ते मृत्युमुखी पावलेले आहेत. माझे पप्पा पण काळजी घेत घेत देशाची सेवा करत आहेत. पण ते नेहमी सांगतात कशा प्रकारे काळजी घ्यायची, कसं काय करायचं. ते माहिती का तुला?
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही महाराष्ट्र पोलीस तुमच्या सोसायटी मध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी आलेलो आहोत. कोरोना एक अतिशय महाभयंकर व्हायरस आहे. आपल्याला यापासून सर्वांचा बचाव करायचा आहे आणि म्हणून प्रत्येकाने अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी फक्त घराच्या बाहेर पडायचं आहे. बाहेर पडल्यावर प्रत्येकाने सोशल डिस्टन्सचा वापर करायचा आहे. गर्दी करू नये. बाहेर पडल्यावर प्रत्येकाने तोंडावर कंपल्सरी मास्क वापरायचे आहे, लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाने प्रशासनाला असंच सहकार्य करायचं आहे. जय हिंद. बघितलं का रिया, माझे पप्पा कसे पोलीस सोसायटीमध्ये जाऊन सर्वांना माहिती देतात ते समजलं. हो रे, माझे बाबा पण डॉक्टर आहेत. ते पण रोज पेशंटची काळजी घेत आहेत आणि देशाची सेवा करत आहेत. हॉस्पिटल मध्ये खूप पेशंट आहेत. माझे बाबा असे म्हणतात की नमस्कार, मी डॉक्टर आहे आणि रियाचा पप्पा आहे. आपल्याला कोरोना व्हायरस आहे हे कसे ओळखायचे? जर काही लक्षणं मी सांगतो ती लक्षात ठेवा. घसा खवखव होणे, घसा कोरडा पडणे, कोरडा खोकला येणे, जर आपल्याला जर खूप मोठा ताप आला असेल किंवा आपल्याला जर श्वास घेण्याचा त्रास होत असेल किंवा जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा वास किंवा चव जर समजत नसेल तर लक्षात ठेवायचं की आपल्याला आपल्याला टेस्ट करणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला रोजच्या जेवणामध्ये व्हिटॅमिन्स, लिंबू, लसूण, मँगो, अननस ही फळं आपल्या जेवणामध्ये आली पाहिजेत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठूनही बाहेर घरात आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवायचे आहेत. त्याच्यानंतर बाहेर जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावायचे आहे. कारण का आता हॉस्पिटलमध्ये कुठेही बेड उपलब्ध नाहीयेत. त्याचबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो होणारा खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो खर्च हा न परवडणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने कोरोना होऊ नये याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जी बिलं आहेत ती बिलं फार मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. तर प्रत्येकाला मी आवाहन करतो की प्रत्येकाने सहकार्य करा आणि घराच्या बाहेर विनाकारण पडू नका आणि सुद्धा तब्येतीची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा. नमस्कार. आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरनी पण काहीतरी महत्वाचं सांगितलं आहे. भाई और बहन, हमारे देश के ऊपर आया हुआ यह संकट है. मैं पंतप्रधान आपको हाथ जोड़ के विनंती करता हूँ कि कृपया प्रशासन को सहकार्य कीजिए और अपने परिवार का कोरोना वायरस से बचाव कीजिए. जय हिंद. नमस्कार, मी मेहिका कोळगे इयत्ता 8वी विद्यार्थिनी तुमच्या समोर प्रस्तुत करते संत तुकाराम महाराजांचा एक अभंग. सुंदर तिघान
खांडवे इयत्ता 8वी मधला विद्यार्थी तुमच्या समोर मराठी इम्पल्स प्रोजेक्ट साठी एका भजनावर तबल्याची साथ संगत सादर करीत आहे. मला आशा आहे की ही साथ संगत तुम्हाला खूप आवडेल. तर पहिलं आपण याचं उदाहरण बघूया.
केलं देशभक्त, मग आता त्याचं काय देशभक्त भगत सिंग देशभक्त होते. मग दुसरं उदाहरण ताजमहल, मग ताजमहल खूप सुंदर आहे. मग गाडी, ही गाडी बघा आता. आणि दुसरं सर्वनाम, तर ज्या शब्दांचा वापर नावाच्या ऐवजी होतो त्याला सर्वनाम म्हणतात. त्याचे उदाहरण आहेत तो, तो मुलगा खेळत आहे, studying class 5G of Rainbow International School, and today my topic for speaking is cultures and traditions of France. What is France? France is a country situated in the continent of Europe. This is the national flag of France. The national tree of France is yew. The national sport of France is football. The national bird of France is a Gallic rooster. The French people like to eat snails. They are called escargot in French. They also like to eat the snack called croissants. They adore to eat the sweet little biscuit called macaron. The national dish of France is pauvre food. What is France famous for? France is famous for le vin or wine, the baguette bread or the French bread, la Tour de France or the bicycle race of France, which continues till 21 days. It is a famous bicycle race of France conducted in France. La Tour Eiffel or the Eiffel Tower.
perfumes, cheeses and cosmetics also. He is a famous he was a famous French emperor. His name is Louis Napoleon Bonaparte. He was elected by the French people. He is Saint Valentine's. He was born on 14th February, and in memory of him, we celebrate the Valentine's Day. He is Gustave Eiffel. The famous Eiffel Tower was named after him. Facts about La Tour Eiffel or the Eiffel Tower. The Eiffel Tower has three levels for visitors. Here, here, and here. People were afraid whether or not it will spoil the look of the city, but now people are proud to have it in their city. It takes about 24,000 light bulbs to decorate this huge figure at night. France is a very good and unique country. Thank you. Bonjour, je m'appelle Ilhan, and today we are going to talk about the monuments of France. So the first monument on our list is the July Column. The July Column is a monumental column in Paris commemorating the revolution of 1830. It stands in the center of Palais de la Bastille and celebrates the throne's glories. On our list is the Eiffel Tower. The Eiffel Tower, in French, Tour Eiffel, is a wrought iron lattice on the Champ de Mars in Paris, France. It is named after the engineer Gustave Eiffel, whose company was designed and named the tower. Is the Louvre Museum. The Louvre Museum is the world's largest art museum and a historic monument in Paris, France. The museum is housed in the Louvre Palace, originally built at the Louvre Castle in the late 12th to 13th century by Philip II. Bonjour, je m'appelle Natalia John. Hi everyone, my name is Natalia John. J'ai étudié la classe 7. I am a student of class 7C. Today, I'll be talking about some useful French phrases that you can use in a restaurant. Whenever you travel abroad, especially France, you can use these phrases which will help you to speak French. Le menu, s'il vous plaît. Le menu, s'il vous plaît. Which means, the menu please. C'est trop cher. C'est trop cher. Which means it is too expensive. La addition, s'il vous plaît. La addition, s'il vous plaît. Which means the bill, please. Je n'ai plus pas manger. Je n'ai plus pas manger. This sentence means that I can't eat. So in this blank, as you can see, you have to write the kind of food that you are allergic to or you can't eat it. So this sentence means that I can't eat. Je voudrais, s'il vous plaît. Je voudrais, s'il vous plaît. Which means I would like, please. In this blank, you would write the food's name that you would like to eat or buy. Last but not the least, a café, s'il vous plaît. A café, s'il vous plaît, which means a coffee, please. This comes to the end of my presentation. I hope you all liked it. Merci. Thank you. Bonjour. Je m'appelle Aria. J'ai étudié en 7e classe. Je vais présenter une chanson. This means, good morning. My name is Aria. I study in grade 7. I am going to present a song. Le nom de la chanson est... The name of the song is Villa La France. There's nothing finer than summer in Paris, wandering down by the Seine. Shopping on boulevards, crowded with people, riding the metro again. Up to the top of the great Eiffel Tower, viewers are so fine up from there. Tasting the croissant at the street cafe in the Parisian air. Villa France, à Dixtro, Villa France, à Dixtro, Villa France, comment ça va? Paris is beautiful, Paris is charming, I know that you will agree. So many famous sights in the city, why don't you share them with me?
We love France, Adixtro. We love France, Adixtro. We love France, como ça va? Como ça va? Como ça va? Donc j'ai dit mes chansons. J'espère que tu l'as aimé. Merci beaucoup. So this was my song. I hope you like it. Thank you very much. Well, Atharva, J.A.D.U. class 7. Good morning, my name is Atharva. I study in class 7. Today, I am sharing you all the good reasons to learn French. Today's world, speaking one language is not enough. Students who speak several languages will increase their chances of finding a job. French, along with English, is the only language spoken in all 5 continents. Learning French will prove a career asset in future. We can visit Paris and rest of French. It's a language of international relations. It's a language of reasoning, debate, and it is just a fun language to learn. Now I will tell you a little bit about French tradition and tips of traveling. Greeting. Start conversation with bonjour. Kissing on left or right cheek is not a common greeting for interactions. Bonjour, je m'appelle Nandini. Je étudie en septième classe. Good morning, my name is Nandini. I study in 7th B and in this video I'm going to tell you all some really helpful and important French traveling phrases. So let's just start. Madame, ma'am or madame? Madame, ma'am or madame? Merci, thank you, it's a really kind phrase. Merci, thank you. Excusez-moi. Bonsoir, good evening. Oui, yes, no. These two are really, really important phrases. If someone asks you a question which can be replied with oui or no, which is yes or no, you can use these phrases. Oui, yes, no. Bonjour, hello. Je m'appelle, my name is. If someone asks you your name, you can use this phrase. Je m'appelle, my name is. Au revoir, goodbye. I hope that this video gave you a lot of information and thank you for listening to me so patiently. Thank you. Bonjour, je m'appelle Asta. J'étudie en classe 7B. Good morning, my name is Asta. I study in class 7B. So today I'm going to tell you about useful French travel phrases. Travel useful French will indeed be of great use in a country which is very fierce about French and no people speak in English. So let's start. Où est? I repeat, où est? That means where is. Où est la banque? Where is the bank? Où est l'hôpital? Where is the hospital? Où est la gare? Where is the train station? I repeat, où est la gare? Where is the train station? Où est la sortie? Where is the exit? Now, if the noun is plural, we use où sont. I repeat. Now, if the noun is plural, we use où sont. Où sont les livres? Where are the books? Où sont les enfants? Where are the children? Je parle anglais. I speak English. Parlez-vous français? Do you speak French? Qu'est-ce que c'est? I repeat, qu'est-ce que c'est? That means, what is it? J'ai un problème. I have a problem. S'il vous plaît. I repeat, s'il vous plaît. That means, please. Excusez-moi de vous déranger. That means, sorry to bother you. Je ne comprends pas. I repeat, je ne comprends pas. That means, I don't understand. Je cherche. I repeat, je cherche. That means, I'm looking for. Je parle un peu français. I repeat, je parle un peu français. That means, I speak a little French. So, ladies and gentlemen, this brings me to the end of my presentation.
I hope you found it helpful. Thank you for your time and attention. Je m'appelle Khoaish. J'ai étudié en classe 8B. Today, I would like to tell you about French cuisine. Meals in France are meant to be enjoyed. Food is made with great care and meal times are prime time for socializing. While French cooking is recognized around the world, there are many varieties in cooking styles, ingredients and dishes from region to region. For example, Normandy cuisine is known for seafood and cheeses, while Burgundy is known for beef. That being said, traditional French cuisine is characterized by its cheeses, wines, breads and sauces. Recently, French cuisine has shifted to reflect lighter fare rather than the more traditional heavy sauces and complicated preparations. Breakfast in French culture is typically light, a French pastry or bread served with a hot beverage. Lunch and dinner, on the other hand, are considered to be the main meals of the day. Formal meals will have four courses, a starter, a salad, a main course, and a cheese or dessert course. The famous French dishes are baked camembert, buckwheat crepes, cheese souffle, cassoulet, roasted chicken and garlic, escargots or snails, macarons, croissants, chocolate mousse and cinnamon apple butter. There are many dishes that are considered as a part of French national cuisine today. A meal often consists of three courses, hors d'oeuvre or entrée, which is known as introductory course or sometimes soup, plat principal, which is also known as main course, fromage, which is known as cheese course, and dessert, sometimes with a salad offered before the cheese or dessert. Now, my friend Anushka is going to show you how to make chocolate mousse. Thank you. Bonjour, je m'appelle Anushka Sagar. J'ai étudié la 8e B class. Today, I am going to show you how to make the famous French delicacy, which is mousse au chocolat. The ingredients that you'll need to make this are 1/4 cup of chocolat, 1/4 cup of cream, 1/2 cup of whipped cream and optionally some sucre. Our first step is to heat the cream in a pan and then pour it over the chocolate to make a ganache out of it. So we'll cover this up and wait for it to melt. So our chocolat has completely melted and I've mixed it all into this nice thick ganache. And optionally, you can also add some vanilla extract just to give a little more flavor. Now that this is done, we're going to slowly fold it into our whipped cream. Now that our mousse au chocolat is ready, I'll plate them in these glasses and chill them in the fridge for about 6 hours. I hope you enjoyed this video. Au revoir, passez une bonne journée.